पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळामुठा नदीच्या पात्रात आता कचऱ्याचं साम्राज्य झालेलं पाहायला मिळतंय आहे खर तर पुणे शहरातून जवळपास चौवेचाळीस किलोमीटर पर्यंत मुळा नदी वाहते आणि त्या नदीलगतचं पात्र देखील या शहरातून आपल्याला खूप सुंदर दिसतं पण आता कुठंतरी या सगळ्या नदीपात्रामध्ये कचऱ्याचं साम्राज्य झालेलं पाहायला मिळतंय तर पुणे महापालिकेकडून अनेक दिवसापासून स्वच्छता मोहीम राबवण्यात येते पण या मोहिमेचा विसर आता पुणे महापालिकेला पडलाय का असा प्रश्न देखील उपस्थित होताना पाहायला मिळतोय कारण जे नदीपात्र आहेत त्यासाठी अनेक प्रकल्प आले त्या करण्यासाठी कोट्यावधींच्या निविदा काढण्यात आल्या पण नदीपात्र मात्र अजूनही स्वच्छ झालेलं पाहायला मिळत नाहीये आता हे जे नदीपात्र आहेत ते स्वच्छ ठेवण्याचं काम हे त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाकडे आहेत पुणे महानगरपालिकेचे जे सिंहगड असतील वारजे असतील कर्वेनगर असेल घोले रस्ता असेल औंद बानेर असेल हे जे क्षेत्रीय कार्यालय आहेत या क्षेत्रीय कार्यालयाकडं हे जे नदीपात्र आहेत ते स्वच्छ ठेवण्याचं काम आहे खरं तर जो पुण्यातून नदीपात्र आहे तो अनेकदा सुशोभीकरणाचे निविदा काढण्यात आल्या पुणे महापालिका यावर या कोट्यवधीचा खर्च करते पण अजून देखील हे नदीपात्र स्वच्छ झालेलं नाहीये कारण पाऊस झाल्यानंतर पुरातून जो कचरा वाहून येतो तो ठीक ठिकठिकाणी जो आहे तो आपल्याला असाच पडलेला पाहायला मिळतोय आता प्रशासन सांगते की यावर जे अधिकारी आहेत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र प्रश्न हाच उपस्थित होतो की कोट्यावधी रुपये खर्च करून देखील शहरातून वाहणाऱ्या मध्य भागातून वाहणाऱ्या नदीपात्राची स्वच्छता का झाली नाहीये खर तर इथं अनेक पार्ट्या देखील अनेकदा होताना पाहायला मिळतात अनेक ठिकाणी विसर्जन घाट आहेत अनेक ठिकाणी गा, अनेक पूजा या असतात पण त्यावर देखील प्रशासन कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीये आणि हे चित्र फक्त शहरातील काही ठिकाणचंच नाहीये शहरात जितका मोठा नदीपात्र आहे त्या सर्व नदीपात्रामध्ये आता असंच चित्र पाहायला मिळतंय आहे जो जो नदीपात्रांचा भाग आहे मग तो भाग अगदी नवी नवी पेठेतून जो जातो नदीपात्रात जो भिडे पूल आहे तिथून जरी बघितलं तर कचऱ्यांचं कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला दिसतं पण प्रश्न अजून अजूनही तोच उरतो की जो निधी काढला जातो किंवा जी निविदा काढली जाते कचरा साफ करण्यासाठी नदीपात्राचा तो पैसा नेमका कुठे जातो आणि जर महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असेल तर मग यापूर्वी का कारवाई केली जात नाही आणि खरं तर इतका मोठा जो नदीपात्र लाभलेला आहे पुणे शहराला त्याचं सुशोभीकरण महापालिका का करत नाही मग आता हे सुशोभीकरण महापालिका नेमकं जो नदीपात्र आहे तो स्वच्छ होणार का का पुणेकरांना आपला नदीपात्र असंच कचऱ्याचं साम्राज्य साचलेला दिसेल हा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह अभिजित पोते टी व्ही नाईन मराठी पुणे